আমি লোকালি বিচার চেয়েছে রয়েছেন, আমি এখন নিষ্কর্ষে আছি আরো রাষ্ট্রবাদী পক্ষ কংগ্রেস পক্ষ কি শিবসেনা ज्यांना आपण वेळ घेऊ शकलो तर राज्याच्या हिताच्या दृष्टीनं आपण काहीतरी चांगला पर्याय देऊ शकू आणि या निष्कर्षाची आम्ही राज्याच्यानंतर विचार विनय केला आणि उद्धव ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेतली. प्रश्न संस्था मनसे आणि भाजप पक्षाकडून आपल्याला वेळोवेळी टार्गेट केलं जातं, याच्या फक्त कारण काय असू शकतं? नाही, कारण असं आहे की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फलदू होत नसतील आणि त्याला जबाबदार जे लोक त्यांना वाचत असतील त्यांच्याबद्दल काय जे बोलायचं टीका टिप्पणी करायची हे ते करणार, दुसरं कोणाचं करणार. मुख्यमंत्र्यांचं काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? आता सध्या उद्धव ठाकरे हे पूर्ण 5 वर्ष ते याच्यामध्ये चर्चा झाली असं की ज्यावेळेला हे सरकार बनलं त्यावेळी तिन्ही पक्षांनी या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी 5 वर्ष करावं हा विचार केला, जाहीर केला आणि त्याच्यात काही वर्णन करण्याचं कारण तो आमच्याबरोबर चर्चेचा विषय सुटले. असं आहे की 12 जी नावं आम्ही यापूर्वी दिली त्यांनीच दिली, आमचे अध्यक्ष आणि यांनी पुढाकार घेतला, मंत्रिमंडळाचा सराव केला आणि नाव खर्चलं. तुम्ही ज्यांनी नाव कमी करा सांगितलं त्या अध्यक्षांनी ते सांगण्याच्या पूर्वी त्यांनीच केलं. ठीक आहे, ते असं आहे की त्यांनी जाहीर केलं की आघाडीमध्ये राहायचं नाही. आघाडीमध्ये राहायचं नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी यावं असं आघाडीची इच्छा होती ती त्यांना मान्य नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी राज्यपालांना भेटून जे काही सांगायचं ते सांगितलं तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आमची तक्रार आहे.